भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी बीडच्या शिरूरमध्ये येऊन माझी नको ती बदनामी केली असा आरोप करत राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी चित्रा वाघ यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. मेहबूब शेख यांनी बीडच्या शिरूर कासार पोलीस ठाण्यात चित्रा वाघ यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ काही दिवसांपूर्वी शिरूरमध्ये आल्या होत्या. त्यांच्यासोबत असंख्य कार्यकर्ते होते. यावेळी माझी बदनामी व्हावी या हेतूने त्यांनी मला बलात्कारी म्हटलं, तसंच माझ्यावर खोटे आरोप लावून माझी बदनामी केली असा आरोप मेहबूब शेख यांनी केलाय. चित्रा वाघ भाजपमध्ये गेल्यापासून महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. त्यातच मेहबूब शेख यांच्यावरील निकाली निघालेल्या दाव्यानंतर चित्रा वाघ यांनी मी एका मुलीवर बलात्कार केला असल्याचं सांगत राज्य सरकार मेहबूबला अटक करत नाही असा सवाल उपस्थित करत बदनामी केल्याचं मेहबूब शेख यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलंय. औरंगाबाद मधील एका तरुणीने राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. या प्रकरणात मेहबूब शेख चांगलेच अडचणीत आले होते. त्यावेळी त्यांची पोलीस चौकशी झाली होती. मात्र खटला निकाली निघाल्यानंतर भाजपकडून आणि चित्रा वाघ यांच्याकडून मेहबूब शेख यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. शेख यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर आता चित्रा वाघ यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, द कॉलम न्यूज, अहमदनगर.